नमस्ते मित्रांनो आज जो विषय आपण घेणार आहोत तो विषय अनेक अधिकाऱ्यांना माहीत आहे परंतु जे नवीन अधिकारी आहेत त्यांच्यासाठी मुद्दाम हा विषय व्हिडिओसाठी केलेला आहे कारण की याबद्दल अनेक प्रश्न आले होते तर मान्य सर्वोच्च न्यायालयाने विलंब माफी म्हणजे डिले कंडोन करण्याबाबत काय निर्देश दिलेले आहेत याचा आपण या व्हिडिओमध्ये विचार करू व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी जो निकाल आहे मान्य सर्वोच्च न्यायालयाचा तो मी आपल्याला पहिले दाखवतो हा निकाल आहे तो कलेक्टर लँड ॲक्विशन विरुद्ध काटीजी आणि इतर हा निकाल अत्यंत अत्यंत छोटा निकाल आहे दोन तीन पेजेसमध्ये हा निकाल आहे आपण बघू शकता तर हे जे सहा मुद्दे माननीय न्यायालयाने सांगितलेले आहेत ते एक्झॅक्टली काय आहेत याबाबत आपण या, या व्हिडिओमध्ये विचार करू तर विलंब माफीबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाची न्यायालयाचे निर्देश असं नाव आहे हे जे प्रकरण होतं ते जिल्हाधिकारी भूसंपादन अनंत नाग आणि इतर विरुद्ध काठीजी आणि इतर असं या केसचं नाव होतं याचा निकालाचा जो दिनांक आहे तो एकोणीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याऐंशी असं आहे या कायद्यामध्ये भारतीय मुदत कायदा एकोणीसशे त्रेसष्ट कलम पाच विलंब माफ करणे याबाबत आणि अपील दाखल करणे पुरेशा कारणाचे अस्तित्व आणि निर्धारण याबाबत या, या निकालपत्रामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने चर्चा केलेली आहे आणि निर्देश दिलेले आहेत याची हकीकत अशी होती की सार्वजनिक प्रयोजनासाठी जमीन संपादन करण्याच्या संदर्भात भरपाई वाढ वाढविण्याच्या निर्णयाविरुद्ध राज्याने म्हणजे राज्य सरकारने केलेले अपील हा याचा मुख्य विषय आहे मूल्यांकनाच्या तत्वाबाबत महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करून उच्च न्यायालयाने चार दिवसांचा विलंब जो होता तो माफ केला नाही आणि अर्ज फेटाळला आहे त्यामुळे ही याचिका दाखल करण्यात आली होती सर्वोच्च न्यायालय माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे निरीक्षण नोंदवली आहे या प्रकरणामध्ये ती अशी आहेत की भारतीय मुदत कायदा एकोणीसशे त्रेसष्ट कलम पाचमध्ये कायदेमंडळाने मंडळाने वापरलेली पुरेसे कारण सफिशियंट कॉ कॉज जी आहे ती ही अभिव्यक्ती गुणवत्तेनुसार म्हणजे ऑन मेरिट्स प्रकरणांचा निपटारा करून पक्षकारांना भरीव म्हणजे सबस्टॅन्शियल न्याय देण्यास न्यायालयांना सक्षम करण्यासाठी पुरेशी लवचिक आहे असं मान्य न्यायालयाने निरीक्षण नो नोंदवलेलं आहे त्याच्यानंतर न्यायालयांना गुणवत्तेवर प्रकरणांचा निपटारा करून पक्षकारांना भरीव न्याय देण्यास सक्षम करण्यासाठी भारतीय मुदत कायदा एकोणीसशे त्रेसष्टचे चे कलम पाच लागू करून विलंब माफ करण्याचा अधिकार विधिमंडळाने बहाल केलेला आहे कायदे मंडळाद्वारे वापरण्यात आलेले पुरेसे कारण ही अभिव्यक्ती पुरेशी लवचिक आहे जी न्यायालयांना कायद्याची अर्थपूर्ण रीतीने अंमलबजावणी करण्यास सक्षम करते आणि जे न्याय संस्थेच्या अस्तित्वाचा उद्देश आहे असंही न्यायालयाने म्हटलेलं आहे हे न्यायालय म्हणजे सर्वोच्च न्यायालय या न्यायालयात दाखल प्रकरणांमध्ये न्याय्यपणे उदारमतवादी दृष्टिकोन ठेवत असते परंतु हा संदेश पदानुक्रमातील इतर सर्व न्यायालयांपर्यंत पोहोचलेला दिसत नाही असंही न्यायालयाने निरीक्षण नोंदवलेलं आहे आणि त्यामुळेच त्यांनी जे मुद्दे घालून दिलेले ते याच्यासाठीच आहे दिवाणी प्रक्रिया संहिता म्हणजे सी आर पी सी सॉरी सी पी सी दिवाणी संहिता सिव्हिल प्रोसिजर कोड एकोणीसशे आठच्या आदेश एकवीसच्या तरतुदीखालील अर्जाव्यतिरिक्त कोणतेही अपील किंवा कोणताही अर्ज जर अपिलार्थीने किंवा अर्जदाराने न्यायालयाचे समाधान केले की त्याच्याकडे विलंबाचे पुरेसे कारण आहे तर विहित कालावधीनंतर दाखल करून घेतला जाऊ शकतो ही तरतूद आहे सी पी सी मधली ऑर्डर एकवीसची ही तरतूद आहे आता याच्यात मान्य न्यायालयाने निर्देश काय काय दिलेले एक तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की सर्वसाधारणपणे उशिरा अपील दाखल केल्याने वादीला कोणताही लाभ किंवा फायदा मिळत नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे दुसरं विलंब माफ करण्यास नकार दिल्यास एखादी गुणवत्तापूर्ण बाब दुर्लक्षित होण्याची संभावना असते आणि ही बाब न्यायाच्या पराभवाला कारणीभूत ठरते म्हणजे कॉज uh, ऑफ जस्टिस बीइंग डिफिटेड असे शब्द त्यांनी वापरलेले आहेत या उलट जेव्हा मा विलंब माफ केला जातो तेव्हा जास्तीत जास्त असे होऊ शकते की पक्षकारांचे म्हणणे ऐकल्यानंतर गुणवत्तेवर निर्णय घेता येऊ शकतो तिसरं विलंबमाफीसाठी प्रत्येक दिवसाचा विलंब समजावून सांगणे आवश्यक आहे याचा अर्थ असा नाही की याबाबत या अत्यंत सखोल चौकशी करावी म्हणजे स्पष्ट म्हटलं डज नॉट मीन दॅट अ पेडेंटिक अप्रोच शुड बी मेड पेडेंटिक म्हणजे अत्यंत सखोल जाऊन किसकटपणे चौकशी करणे असा मग जर असा असेल तर मग प्रत्येक तासाचा विलंब प्रत्येक सेकंदाचा विलंब का नाही अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केलेली आहे आणि पुढं असं म्हटलेलं आहे की हा सिद्धांत जो आहे म्हणजे प्रत्येक दिवसाचा विलंब समजून सांगणे हा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत तर्कसंगत सामान्य ज्ञान आणि व्यवहारिक पद्धतीने लागू करणे आवश्यक आहे म्हणजे न्यायालयाच्या भाषेमध्ये द डॉक्टर आईन मस्ट बी अप्लाइड इन अ रॅशनल कॉमन सेन्स आणि प्रॅगमॅटिक मॅनर चौथं त्यांनी असं म्हटलेलं आहे की जेव्हा भरीव न्याय म्हणजे सबसांशियस जस्टिस आणि तांत्रिक बाबी टेक्निकल कन्सिडरेशन्स एकमेकांच्या विरोधात असतात तेव्हा भरीव न्यायाचे कारण प्राधान्य देण्यास पात्र आहे म्हणजे न्याय तांत्रिक बाबी थोड्याशा बाजूला ठेवून भरीव न्याय कसा देता येईल याबाबत जास्त लक्ष देणे आवश्यक असं म्हटलेलं आहे त्याच्यानंतर पाचवी बाब जी आहे ती विलंब जाणीवपूर्वक किंवा दोषपूर्ण निष्काळजीपणामुळे किंवा दुष्ट हेतूने झाला असेल असा कोणताही अंदाज करण्यात येऊ नये विलंबाचा अवलंब करून याचिकाकर्त्याला कोणताही फायदा होत नाही खरंतर तो अपिलार्थी किंवा अर्जदारासाठी एक गंभीर धोका असतो म्हणजे त्याच्या मनात जी धाकधूक असते की माझा विलंब माफ केला जाईल की नाही त्याच्यामुळे कोणीही जाणून बुजून विलंब करत नाही असं निरीक्षण मान्य न्यायालयाने नोंदवलेलं आहे सावळी बाब शेवटची त्यांनी अशी सांगितलेली आहे की हे लक्षात घेतले पाहिजे की न्यायपालिकेचा आदर हा तांत्रिक कारणास्तव अन्यायाला कायदेशीर ठरवून कायदेशीर ठरवण्याच्या अधिकारामुळे नाहीये तर अन्याय दूर करण्यास सक्षम असल्यामुळे आहे आणि तसेच करणे अपेक्षित आहे तर यामुळे विलंब माफीसाठी जे अर्ज येतात ते तडकाफडकी फेटाळू नये प्रत्येकाचं म्हणणं जे आहे ते विचारात घ्यावं माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिलेले आहेत त्याप्रमाणे कोणीही जाणून बुजून विलंब करत नाही काहीतरी कारणं अशी असतात ज्यामुळे विलंब विलंब झालेला असतो तर त्यामुळं अपील प्रकरण चालवताना माझ्या उपजिल्हाधिकारी मित्रांना या निकालाचा निश्चितपणे फायदा होईल अशी अपेक्षा करतो नमस्ते धन्यवाद